आम्ही सकाळी गेलो होतो शेतामध्ये जेवायला मम्मीकडं. दिवाळीला जायचं, उद्या सकाळी येणार आहेत पप्पा न्यायला. आम्ही रोज जातो पण प्रोफेशनली उद्या जायचं आहे दिवाळीला, तर उद्या सकाळी पप्पा येत आहेत न्यायला. तर आता आले माझे डोळे एवढे, मला चष्मा होता लहानपणी, पण तो चष्मा मला वाटतं तेव्हा नंबर होता काहीतरी थोडा होता, त्याच्यानंतर बघितलं नाही. माझे डोळे एवढे दुखायलेत ना, खूप जास्त डोळे दुखायलेत 2-3 दिवसापासून, आणि आज एवढं डोकं दुखायले रानातून आल्यापासून. म्हणजे मी तिथं होते का तेव्हाच दुखत होते. मी मम्मीला पण म्हणलं पूर्ण असं या डोक्यामध्ये चमकते, कोणाला माहीत असेल तर सांगा की डोळ्याला चष्मा लागायला लागलं, हे चमकतं का असं. म्हणजे अशी अशी लाईन चमकत जाते आणि खूप दुखत आहे डोकं आणि डोळे पण दुखत आहेत. तर शिवांश झोपला, आल्यानंतर त्याला झोपी घातलं आणि चव्हाण साहेब पण झोपले. तर इकडं का इकडं चव्हाण साहेब झोपले, तिथं वरिष्ठांच्या शिवांश झोपलाय झोळीमध्ये. आणि आता मला खूप सारं काम आहे, दिवे वगैरे, रांगोळी आणली मी येताना, परत दिवे आणले होते चव्हाण साहेबांनी रविवारीच आणले होते, आणि ते काय म्हणतात वात पण येताना घेऊन आले. मी बघू शकता तुम्ही, दाखवते मी तुम्हाला असं, कारण आमच्याकडे कापूस नव्हता. त्यांनी 3 डझन दिवे आणले ते, तर मला रांगोळी काढायची मस्त मस्त अशी खाली. उद्या तर जाणार आहेत आम्ही, पण आता उद्या बघू वापस कधी येत आहेत. येणार आहेत सकाळी पप्पा न्यायला, तर पायऱ्यावरती सगळ्या रांगोळी काढायची आहे, परत खाली काढायची, परत इकडल्या साईडला काढायची, पूर्ण आमच्या बाल्कनीमध्ये दिवे लावायचे ते. तर थोडं अगोदरपासूनच, आज लावतात की नाही मला माहीत नाही, पण मी लावणार आहे कारण मला आवडते ते लावायला आणि छान पण वाटतं, घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. तर आता मी थोडं झोपते, उठते आणि माझ्या कामाला लागते, आवडते मस्त एक कप चहा करून पिते, कारण खूप डोकं दुखते. पहिले मी झोपते आणि नंतर उठल्यानंतर दिवे वगैरे सगळे लावते. असले 3 पॅकेट आणले ते, रांगोळी पण आणली आहे. तर मला काही रांगोळी येत नाही, तरी मी माझी काढण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला दाखवेल कशी काढली आहे काय. तर चला टाटा बाय. आणि माझे केस बघा ना कसे झालेत. ॲक्च्युली मी केस मोकळे सोडलेत कारण मी डोकं धुतलं होतं सकाळी, आणि डोकं वाळलं नाही त्याच्यामुळं पण काय माहिती, असा इथं झुट्टू बांधला होता ओल्या केसांचं, त्याच्यामुळं पण दुखते काय डोकं. पण एवढं घाण डोकं दुखतंय ना, माझं कधीच डोकं दुखत नसते, आज खूप दुखते. इथं असं दाबल्यानंतर बरं वाटते थोडं, इथं नेता हे पॉईंट माझे ढिल्ले झालेत का काय. तर चला, तर मी उठल्यानंतर बघू आपण मी कशी कशी रांगोळी काढते काय, तुम्हाला मी नक्की दाखवते. आणि तुम्ही कधीपासून दिवे लावतात, लावायला सुरुवात करणार आहे? ते कापसाचं नाही वाटतं, कापसाचंच आहे असं कसंही. आता दिव्यामध्ये टाकल्यानंतरच कळेल कसं आहे. तर आकाशकंदील पण आणायचं आहे रात्री, तर आमचं असं सुरू आहे. उद्या जरी पप्पा न्यायला आले तर सकाळी जायचं, उद्या सकाळी जाणार आहे मी. उद्या फराळाचं वगैरे करायचं, आज वाटलं असतं दुपारून मम्मी येणार आहे इकडे, म्हणजे ती गावामध्ये येणार आहे सामान वगैरे सगळं न्यायला, दिवाळीचं तेल वगैरे ह्या त्या गोष्टी सगळं किराणा भरण्यासाठी. तर म्हटली आहे ये म्हणून तू पण, तर बघू मी गेले तर सांगेल तुम्हाला. चला बाय बाय.